एटीएसनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये एक मोठा खुलासा केलाय. नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणामध्ये अटकेत असणाऱ्या आरोपींच्या निशाण्यावर मुक्ता दाभोलकर, जितेंद्र आव्हाड, श्याम मानव यांच्यासह आणखी एक व्यक्ती होती अशी माहिती एटीएसनं न्यायालयाला दिली आहे. या नावांशिवाय आणखी काही नावं असू शकतात अशीही माहिती एटीएसनं दिली आहे. त्याशिवाय ऋतुराज हेही नाव यामध्ये आहे. विशेष म्हणजे केस डायरीमध्ये हा कागद नव्हता, मग तो यावेळी आला कुठून असा सवालही कोर्टानं एटीएसला विचारला. त्यावर एटीएसनं गेल्या वेळी देखील हा कागद होता असा दावा केलाय. पण ही सगळी केस नीट वाचून आलोय, गेल्यावेळी हा कागद नव्हता अशा शब्दात न्यायाधीशांनी एटीएसला खडसावलं. आज कोर्टानं एकंदरीतच एटीएसची चांगलीच खरड पट्टी काढली आहे. अखेर अविनाश पवारला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी कोर्टानं सुनावली आहे. कोण होते यांच्या हिटलिस्टवर त्यावर एक नजर टाकूयाच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, अखिल भारतीय अनिसचे अध्यक्ष श्याम मानव आणि अनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर.